नागरिक आपूर्ति मंत्री छगन भुजबल ने बताया कि राज्य सरकार उपचुनाव टालने के लिए अध्यादेश जारी करेगी। मीडिया से बात करते हुए छगन भुजबल ने कहा कि राज्य सरकार भी तमिलनाडु और आंध्र प्रदेश की तर्ज पर अध्यादेश जारी करेगी। उन्होंने यह भी दावा किया कि ओबीसी समुदाय को 50% की सीमा से अधिक के बिना आरक्षण दिया जाएगा। इस पर अब देवेंद्र फडणवीस ने जवाब दिया है। देवेंद्र फडणवीस ने आज नागपुर में पत्रकारों से बात की। उन्होंने अगर फैसला देर से लिया जाता है तो भी यह सही फैसला है। मी अध्यादेशाचं स्वागत करतो। मुळातच अध्यादेश काढल्यामुळे ज्या सुप्रीम कोर्टाने 3 टेस्ट सांगितलेल्या आहेत त्यातल्या 2 टेस्ट पूर्ण होतील, तथापि 1 टेस्ट त्यानंतरही शिल्लक राहील। तीही ज्याप्रमाणे मुख्यमंत्र्यांकडे बैठक झाली त्या बैठकीत मी सांगितलं होतं की आपण राज्य मागासवर्ग आयोगाला सांगून त्या संदर्भातला एक अहवाल तयार करून घेतला पाहिजे, म्हणजे सुप्रीम कोर्टाने सांगितलेल्या 3 टेस्ट पूर्ण होतील आणि मग कोणीही सुप्रीम कोर्टात जाऊन या आरक्षणाला चॅलेंज करू शकणार नाही। त्यामुळे मी असं म्हणतो की सरकारने हे आधीच करायला पाहिजे होतं। 13/12/2019 ज्यावेळी पहिल्यांदा सुप्रीम कोर्टाने सांगितलं त्यावेळेस जर आपण हा निर्णय केला असता तर ओबीसी आरक्षण गेलंच नसतं। पण ठीक आहे, उशिरा सुचलेलं शहाणपण म्हणूया, पण हरकत नाही, देर आहे दुरुस्त आहे, चांगला निर्णय आहे। मात्र या निर्णयानंतरही विशेषतः 5 जिल्ह्यांमध्ये आता ज्या निवडणुका लागलेल्या आहेत त्या ठिकाणी मात्र ओबीसीची एकही सीट राहणार नाहीये आणि अजून 3-4 जिल्हे असे राहतील की ज्या ठिकाणी अडचणी येतील त्याही आपल्याला सोडवाव्या लागतील। खरं तर आमची अपेक्षा अशी होती की हे जे 5 जिल्हे आहेत या 5 जिल्ह्यातही म्हणजे नागपूर असेल, पालघर असेल किंवा या ठिकाणी इतर 2 ज्या काही जिल्ह्यांमध्ये धुळे, नंदुरबार वगैरे जिथे चाललेला आहे तिथलाही काहीतरी निर्णय व्हावा। पण आता ठीक आहे, आता